जागतिक मधुमेह दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. या अनुषंगाने महाराष्ट्र नेत्र तज्ञ संघटना 14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर सरकारी निमसरकारी आणि खासगी डोळ्यांच्या दवाखान्यांमध्ये मधुमेहामुळे डोळ्यांच्या पडद्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची मोफत तपासणी विशेष रेटिनांच्या कॅमेऱ्यांद्वारे करणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर संतोष अग्रवाल यांनी दिली आहे. जगातील मधुमेहाच्या रुग्णसंख्येमध्ये चीन नंतर भारताचा नंबर लागतो. वाढत्या मधुमेहाच्या रुग्णसंख्येमुळे भारतात मधुमेहामुळे येणाऱ्या अंधत्व रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. मधुमेहामुळे डोळ्यांवर अनेक विपरीत परिणाम होतात. चष्म्याचा नंबर वारंवार वाढणे, मोतीबिंदू लवकर येणे आणि त्याची वाढ जलद गतीने होणे, वारंवार रांजणवडी येणे, डोळ्यांच्या स्नायूंमध्ये पॅरालिसिस होऊन तिरळेपणा येणे, डोळ्यात रक्तस्त्राव होणे, पडदा सरकणे, दृष्टी अचानक कमी होणे, मधुमेहामुळे डोळ्यांच्या पडद्यावर दोष उत्पन्न होऊन कालांतराने अंधत्व येण्याची शक्यता असते. सुरुवातीच्या दुष्परिणामाची कल्पना रुग्णांना लवकर येत नाही आणि योग्य ते उपचार वेळेवर मिळत नाही तर अंधत्व आणि गुंतागुंतीची समस्या होऊ शकते. डायबेटिक रेटिनोपॅथी हे अंधत्व येण्याचे मुख्य कारण आहे. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी नजरेची वेळोवेळी योग्य तपासणी करून घ्यावी. 14 ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये आपल्याला जवळ असेल अशा नेत्र तज्ज्ञांकडे जाऊन डोळ्यांची मोफत तपासणी करून घ्यावी असं आवाहन महाराष्ट्र नेत्र तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष अग्रवाल यांनी केलं. या पत्रकार परिषदेमध्ये सायंटिफिक कमिटीचे चेअरमन डॉक्टर वेणुगोपाल रंगू, सेक्रेटरी डॉक्टर अमित विश्वे, औरंगाबाद कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर अरुण अडचित्रे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे डॉक्टर अतुल कडाणी, डॉक्टर मंदार परांजपे, डॉक्टर वर्धमान कांक्रिया हे जोडले गेले होते.